नमस्कार, स्वागत आहे तुमचे अस्सल मराठी रेसिपी विथ पल्लवी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण खारं वांग्याची रेसिपी पाहणार आहोत आणि खूपच टेस्टी असं हे खारं वांगं लागतं। आणि या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल। अजिबात किचकट नाही आहे रेसिपी, खूपच सोपी पद्धत आहे। चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीला। तर आता इथे वाटणासाठी लसूण, मिरची, सुके खोबरे, जिरे 1 चमचा आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तर आता हे सर्व आपण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीने नक्कीच खरे वांगे करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार आहे ही रेसिपी। त्यासाठी तुम्ही व्हिडिओही पूर्ण पहा। चला तर मग हे बघा, आपलं असं काढून झालेलं आहे। आता शेंगदाण्याचा कूट आपल्याला नंतर घालायचा आहे। तर हे बघा, याच पद्धतीने मी जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमच्याचा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। आणि हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे, याच्यामध्ये मी 1 चमचाभर असं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर गरम मसाला घालते, त्याच्यानंतर 1 चमचा धने पावडर घातलेली आहे। आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात। हे बघा, पाणी न घालता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता हे सर्व वाटण आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। आणि वांगी आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहेत। वांगी चिरताना आपल्याला व्यवस्थित कुठे कीड वगैरे लागलेली नाही आहे या पद्धतीने बघून घ्यायचं आहे। आणि हा जो मसाला आहे हा आपल्याला वांग्यांमध्ये या पद्धतीने भरून घ्यायचा आहे। हे बघा, पूर्ण खालीपर्यंत मसाला आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। हे बघा, तर याच पद्धतीने मी दुसरं वांगंही भरून घेते। खूपच सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। तर आता याच पद्धतीने हा मसाला आपल्याला सर्व वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे। इथे मसाला वांग्यांमध्ये भरून तयार आहे। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कढई ऑलरेडी गरम करायला ठेवलेलीच आहे। तर आता याच्यामध्ये मी 3 चमचे तेल घातलेलं आहे। तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर अशी मोहरी घालायची आहे। मोहरी तेलामध्ये छान फुलू लागली की मग आता याच्यामध्ये आपण 1/2 चमचा असं जिरं घालायचं आहे। जिरंही तेलामध्ये छान फुलू द्यायचं आहे आणि मग आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत। कढीपत्ता छान असा तडतडला की यात आपण वांग्यांमध्ये भरून उरलेला जो मसाला होता तो घालायचा आहे आणि तो मसाला आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। मसाल्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत म्हणजेच 5 ते 7 मिनटं व्यवस्थित मसाला स्लो गॅसवर आपण परतून घ्यायचा आहे। मसाला छान परतून झाला की मग आता याच्यामध्ये आपण 1 चमचाभर अशी हळद घालून घेऊयात। हळदही याच्यामध्ये आपण छान मिक्स करून 1-2 मिनटं परतून घेऊयात आणि मग आता ही वांगी आपण घालून घेऊयात। आता ही वांगी आपल्याला वाटणामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। वांगी 1-2 मिनटं छान अशी मिक्स करून झाली की मग आता याच्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून देऊयात। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आता इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता याच्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे। आता ही वांगी आपण छान शिजून देऊयात। वांग्यांचा हलकासा कलर चेंजही झालेला आहे। चवीनुसार थोडंसं मी मीठ घातलेलं आहे। आपण सुरुवातीलाही मीठ घातलेलं होतं, या अंदाजातच आपण मीठ घालायचं आहे। आणि आता आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे। तर आता याच्यावरती वांगी शिजेपर्यंत आपण झाकण ठेवून देऊयात। तर आता 15 ते 20 मिनिटांनंतर आपण पाहूयात, आपली वांगी ही छान शिजलेली दिसत आहे। तर आपण एकदा चेक करून बघूयात, वांगी छान शिजलेली आहेत तुम्ही पाहू शकता। तर तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे या प्रमाणामध्ये आपण रस्सा ठेवू शकतो भाजीमध्ये। वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तर कशी वाटली माझी ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि या पद्धतीने तुम्ही खारे वांगे नक्की करून पहा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।